नमस्कार मित्रांनो, जय हिंद चॅनल वरती नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळाल्या बघायला भेटतील. मित्रांनो, टायटल मध्ये तुम्ही बघितलं असेल की अमेरिकन कंपन्यांचे जर आपल्याला शेअर्स विकत घ्यायचे असतील किंवा त्यामध्ये गुंतवणूक करायची असेल तर ते अगदी सोपं आहे. जर तुम्हाला हे माहिती नसेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी व्हिडिओ स्किप केला तरी चालेल. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, त्यामुळे महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला लगेच मिळेल. आणि दुसरी गोष्ट, स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करताना कर्ज काढून गुंतवणूक करू नये, त्यामुळे तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं. आणि कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घ्यावा, स्वतः रिसर्च करावा, अभ्यास करावा, मगच गुंतवणूक करावी. तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की अमेरिकेतील शेअर मार्केटमध्ये किंवा अमेरिकेतील कंपन्यांमध्ये गुंतवणूक आपण कशी करायची, हो हे शक्य आहे. मित्रांनो, अमेझॉन असेल, ऍपल असेल किंवा गुगल असेल किंवा टेस्ला असेल, यासारख्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणं हे सोपं आहे, अगदी सोपं. आणि अगदी 100 रुपयाच्या आत याची या शेअर्सची किंमत आहे एका. आणि ते कसं ते हे व्हिडिओमध्ये पूर्णपणे स्पष्टपणे मी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे बघा. आणि या व्हिडिओ मध्ये जर मित्रांनो काही प्रश्न असतील आवडला तर कमेंट बॉक्स मध्ये प्रश्न विचारू शकता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. अर्थातच मित्रांनो, स्टॉकचं नाव आहे MON 100. इकडे बघू शकता, आपल्या ब्रोकर कडे सर्च करू शकता MON 100, मोतीलाल ओसवाल नसदाक 100 ETF. म्हणजे जसं आपण Nifty 20 मध्ये असेल, IT 20 मध्ये असेल, जशी गुंतवणूक करतो तशीच या ETF मध्ये गुंतवणूक करू शकतो. आणि अमेरिकेच्या ज्या 100 कंपन्या टॉपच्या आहेत त्यामध्ये आपली थेट गुंतवणूक होते. अर्थातच MON 100 मध्ये गुंतवणूक, म्हणजेच ते अमेरिकन कंपन्यांमध्ये ज्या 100 कंपन्या आहेत त्यामध्ये गुंतवणूक होते. जसे की ऍपल असेल, गुगल असेल, अमेझॉन असेल, टेस्ला असेल किंवा इतर कोणत्याही कंपन्या ज्या अमेरिकन स्टॉक मार्केटमध्ये रजिस्टर आहेत आणि या ETF मध्ये येतात, NASDAQ 100, मोतीलाल ओसवाल NASDAQ 100. जसं की मित्रांनो बघू शकता, ETF आहे, इक्विटी लार्ज कॅप आहे, आणि मोतीलाल ओसवाल असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड कडनं हा चालवला जातो. आणि यामध्ये गुंतवणूक करणं अगदी सोपं आहे. अगदी याची किंमत जर बघितली तर 96.26 रुपये आहे सध्याला, ज्या दिवशी मी व्हिडिओ शूट करत आहे त्या दिवशी. आणि मॅक्सिमम जर या स्टॉकचं बघितलं, आपण मॅक्सिमम चार्ट वरती सध्याला जाऊया. आणि जर बघितलं तुम्ही तर मित्रांनो, जवळपास आतापर्यंत या स्टॉकने 827.54% रिटर्न्स दिलेले आहेत. आणि डायरेक्ट या ETF मध्ये केलेली गुंतवणूक ही अमेरिकेच्या टॉपच्या 100 कंपन्यांमध्ये गुंतवणूक होते. आणि जर बघितलं तर मित्रांनो, 2011 साली सुरू झालेला हा 10.42 रुपये याची किंमत होती, आणि आजच्या दिवशी 96.26 रुपये आहे. आणि हा 138.60 रुपयाला हायेस्ट जाऊन आला आहे, आणि लो आहे तो 8.91. ही असते लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटची ताकद. त्यामुळे मित्रांनो, मागील 2011 वर्ष जे साली गुंतवणूक केली असेल त्यांना जबरदस्त रिटर्न मिळालेले आहेत. आणि अमेरिकेच्या टॉपच्या कंपन्यांमध्ये ही गुंतवणूक केली जाते. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईकचं बटन नक्की दाबा, आणि आपल्या मित्रांना सुद्धा हे व्हिडिओ शेअर करत चला जावा. मित्रांनो, माझी हात जोडून विनंती आहे की माझे सर्व व्हिडिओ एज्युकेशनल पर्पज असतात, आणि खास करून डोळे झाकून गुंतवणूक कुठेच करू नये, त्यामुळे तुम्हाला मोठं नुकसान होऊ शकतं. रिसर्च करा, अभ्यास करा, फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घ्या. तुम्हाला सुद्धा असेच माहितीदार व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकलं पाहिजे. शिकण्यासाठी यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद.